वेलकम टू शीतल्स रेसिपी। मुलांच्या टिफिनमध्ये जी भाजीपोळी दिली जाते ती खायला मुले कंटाळा करतात। आज आपण तीच भाजीपोळी थोडी वेगळ्या पद्धतीने बनवून मुलांना दिली तर मुले नक्कीच आवडीने ती खातील। चला तर मग ही भाजीपोळी थोडीशी वेगळ्या पद्धतीने आणि अगदी टेस्टी आणि कमी वेळात कशी बनवायची ते पाहूया। आता त्यासाठी प्रथम इथं लागतील आपल्याला 2 चपात्या म्हणजे 2 पोळ्या। त्यानंतर इथं बटाट्याची सुक्की भाजी केलेली आहे ती घेतलेली आहे आणि इथं माझ्याकडं अंडा भुर्जी होती तीही मी घेतलेली आहे। त्यानंतर थोडासा टोमॅटो सॉस घेतलेला आहे। टोमॅटो सॉस नसेल तर आंबट गोड चिंचगुळाची चटणीही तुम्ही वापरू शकता। त्यानंतर यावर टाकायला थोडंसं चीज घेतलेलं आहे। चीज कोणत्याही प्रकारचं घ्या। प्रथम आपण 1 पोळी घ्यायची, त्यावर चिंचेची चटणी लावून घ्यायची। चिंचेच्या चटणीऐवजी तुम्ही सॉस लावू शकता, सॉस नसेल तर चिंचेची चटणी तुम्ही वापरू शकता। आता यावरती प्रथम मी बटाट्याची भाजी ठेवून घेणार आहे। इथं बटाट्याची पिवळी भाजी वापरलेली आहे। याऐवजी तुम्ही कोणत्याही प्रकारची उसळ करू शकता किंवा कोणत्याही प्रकारची पालेभाजी, सुक्की कोणतीही भाजी करा आणि अशा प्रकारे पोळीमध्ये रोल करून मुलांना द्या। अगदी मुलं आवडीनं खातात आणि अजिबातही तक्रार करत नाहीत आणि भाजीपोळी अगदी मस्त आवडीनं संपून टाकतात। अशा प्रकारे दोन्ही साईडला व्यवस्थित फोल्ड करून मी याचा रोल तयार करून घेतलेला आहे। तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजूनं अगदी हा पॅक झालेला आहे, त्यामुळे भाजीही बाहेर सांडल्या जात नाही। आता त्याचप्रमाणे आपण दुसऱ्याही चपातीचा रोल करून घेऊया। त्यावर मी थोडंसं टोमॅटो सॉस टाकलेलं आहे आणि इथं अंडा भुर्जी घेतलेली आहे ती मी यावर टाकून घेते। म्हणजे व्हेज नॉनव्हेज कोणत्याही प्रकारचे तुम्ही अशा प्रकारे रोल करून खाऊ शकता किंवा मुलांना देऊ शकता किंवा टिफिनसाठी ही अगदी छान असा पर्याय आहे। आता यावरही आपण चीज टाकणार आहोत आणि अशाच प्रकारे फोल्ड करून व्यवस्थित याचा रोल तयार करून घेणार आहोत। यावर तुम्हाला आवडत असेल तर थोडासा कच्चा कांदाही टाकू शकता किंवा काकडी किंवा थोडंसं गाजरही खिसून टाकू शकता। आता दोन्ही रोल आपले मस्त असे तयार झालेले आहेत। आता हे आपण थोड्याशा तेलावरती किंवा तुपावर किंवा थोड्याशा बटरवरती छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। दोन्ही साईड अगदी छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या। अगदी दिसायला मस्त दिसतात, खायला तर अगदी टेस्ट लागतात। मुलांना आपण डब्यामध्ये भाजीपोळी देतो मात्र ती भाजीपोळी मुलं तितक्याच आवडीनं खात नाहीत। मात्र तीच भाजीपोळी जर अशा प्रकारे थोडीशी छान टेस्टी करून दिली तर मुलं अगदी आवडीनं ही भाजीपोळी फस्त करून टाकतात आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, तुमची मुलं 1 पोळी खात नसतील तर अशा प्रकारे तुम्ही 2 रोल करून दिले तर मुलं ती पोळी भाजी कधी फस्त करतील हे तुम्हाला कळणारही नाही। अगदी हे मस्त लागतात, दिसायलाही छान दिसतात। थोडीशी मेहनत लागते, मेहनत म्हणजे फक्त थोडंसं आपल्याला याला छान असं क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे, पण मुलांसाठी तर मला वाटते प्रत्येकाई हे करू शकते। अशा प्रकारे आपण मस्त असा बटाट्याचा रोल छान क्रिस्पी होईपर्यंत दोन्ही बाजूनं छान असा भाजून घेतलेला आहे। अगदी दिसायला छान दिसत आहे। आता आपण दुसरा रोलही याचप्रमाणे भाजून घ्यायचा आहे। अगदी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजायचं आहे। यावर बटर लावलं तर याची टेस्ट अजून छान लागते। आता दोन्ही रोल आपण छान भाजून घेतलेले आहेत, मस्त असे क्रिस्पी रोल तयार झालेले आहेत। नक्की करून बघा, केल्यानंतर कमेंट करून कळवायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान मस्त खमंग रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा, आनंदी राहा। ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।